सातारा जिल्ह्यातील 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 244 संशयितांचे अहवाल बाधित. रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 244 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील 43 बाधित, सातारा 6, शुक्रवारपेठ 2, माचीपेठ 1, शाहूनगर 3, तामजायनगर 2, विसावा नाका सातारा 1, आंबवडे 1, कोपर्डे 2, पिंपळवाडी 1, यादव गोपाळपेठ 1, गोडोली 1, सदर बाजार सातारा 3, मल्हारपेठ 1, कोडोली 1, चिमनपुरा पेठ 2, शनिवारपेठ 1, नागठाणे 7, जाम 1, करंजे 2, लिंबाचीवाडी 1, कृष्णानगर 1, दौलतनगर 2 बाधित, कराड तालुक्यातील 4 बाधित, आटके 1, आगाशीनगर 2, मलकापूर 1 बाधित, पाटण तालुक्यातील 20 बाधित, ढेबेवाडी 5, खबालवाडी 1, काटेवाडी 1, बांबवडे 1, तारळे 6, मंदरुकोळे 1, कुंभारगाव 1, पांढरवाडी 1, खबालवाडी 3 बाधित, वाई तालुक्यातील 3 बाधित, सह्याद्रीनगर 1, बावधन 1, बोपेगाव 1 बाधित, फलटण तालुक्यातील 15 बाधित, फलटण 1, साखरवाडी 1, निंबर 2, बरड 1, रविवारपेठ फलटण 1, कोराळे 1, हिंगणगाव 2, तरडगाव 2, खराडवाडी 1, कापशी 1, बुधवारपेठ फलटण 1, लक्ष्मीनगर 1 बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 4 बाधित, महाबळेश्वर 2, दांडेघर 1, पाचगणी 1 बाधित, खटाव तालुक्यातील 88 बाधित, पुसेगाव 47, डिस्कळ 1, निडळ 8, रेवलकरवाडी 2, काटेवाडी 2, कातरवाडी 4, नागनाथवाडी 1, वर्धनगड 20, मायणी 1, बुध 2 बाधित, मान तालुक्यातील 15 बाधित, पळशी 4, दहिवडी 6, शिंदीखुर्द 2, गोंदोले बुद्रुक 1, पिंगळी बुद्रुक 2 बाधित, कोरेगाव तालुक्यातील 18 बाधित, कोरेगाव 3, धामनेर 3, एक्सळ 4, वाठार स्टेशन 1, रहिमतपूर 2, वाठार 2, वाठार किरोली 2, जत 1 बाधित, जावली तालुक्यातील कुसुंबी 1, गांजे 5, मेढा 1, कातवली 5, सरताळे 4, आगलावेवाडी 3, कुडाळ 1 बाधित, खंडाळा तालुक्यातील 6 बाधित, शिरवळ 1, खंडाळा 3, अहिरे 1, फुलमळा 1 बाधित, तर जिल्ह्यातील इतर 4 बाधित व बाहेरील जिल्ह्यातील 2 बाधित यांचा समावेश आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव येथील 73 वर्षीय पुरुष व विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तडवळे तालुका खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळवलेले महादेवनगर तालुका कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, पुसेगाव तालुका खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, करंजेपेठ तालुका सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, सदर बाजार तालुका सातारा येथील 82 वर्षीय महिला, विसावा नाका तालुका सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, निंबर तालुका फलटण येथील 76 वर्षीय पुरुष, अशा एकूण 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 1,92,180 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 46,775 बाधित आढळले आहेत, तर 41,898 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 1,563 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 3,314 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.